एक मोठी बातमी समोर येते आहे. अशोक स्तंभाच्या प्रतिमेवरून वाद होण्याची शक्यता आहे. एक मोठी बातमी समोर येते आहे. मूळ प्रतिमा बदलल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केलाय. तर आपच्या आरोपांना भाजपाने फेटाळलंय. मूळ प्रतिमा बदलल्याचा आरोप आपने केलाय. आपच्या आरोपांना भाजपाने फेटाळलंय. देशातील नवीन संसद भवनाचं काम बांधकाम सुरू आहे. या अंतर्गत नवीन संसद भवनाच्या वरच्या मजल्यावर भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उद्घाटन केलं. मात्र या अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीवरून वाद सुरू झालाय. मूळ अशोक स्तंभामध्ये वाघाची प्रतिमा ही जबडा बंद असल्याची आहे. तर नवीन संसद भवनाच्या वरच्या मजल्यावर राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाच्या प्रतिमेचा जबडा हा उघडा असल्याचं आपनं म्हटलंय. त्यामुळे हा बदल नजरचुकीने झाला आहे की मुद्दा म्हणून करण्यात आला आहे यावरून वाद मात्र वाढण्याची शक्यता आहे. अशोक स्तंभाच्या प्रतिमेवरून वाद होण्याची शक्यता आहे. मूळ प्रतिमा बदलल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.